नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अस्मिताज किचनमध्ये। आज आपण कांद्याच्या पातीची भाजी मुगाची डाळ घालून कशी बनवायची ती बघणार आहोत। चला तर मग बघूयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुडी कांद्याची पात, मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, एक वाटी मुगाची डाळ। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुडी कांद्याची पात, मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, एक वाटी मुगाची डाळ मी स्वच्छ 2 वेळा पाण्यातून धुवून तिला भिजवून 20 मिनिटे ठेवली आहे आणि नंतर तिचं पाणी काढून घेतलेलं आहे। 1 चमचा मीठ, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा आलं लसूणची पेस्ट, 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा धन्याची पूड आणि कोथिंबीर 1 चमचा। 1 चमचा तेल मी घेत आहे कढईत, त्यात मी मोहरी जिरं घालते आहे, आलं लसूणची पेस्ट, मुगाची डाळ जी आपण भिजत घातलेली होती 1-30 मिनिटे, ती छान नरम झालेली आहे। एक चमचा मीठ, 1 चमचा तिखट पावडर, 1 चमचा धन्याची पूड आणि हळद, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान। त्यात मी एका कांद्याची पात घालणार आहे, अगदी सोपी अशी रेसिपी आहे ही आणि पटकनही होते, शिजायलाही फार वेळ लागत नाही। 15 मिनिटात भाजी ही शिजून तयार आपली। त्यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, डाळ थोडी 10 मिनिटे आधी शिजून घ्यायची आहे, मुगाची डाळ म्हणजे मग कांद्याची पात आणि मुगाची डाळ दोघे व्यवस्थित शिजतात एकत्र। एक चमचा पाणी मी थोडंसं भाजीत घालते आहे म्हणजे भाजी छान शिजेल। खूप जास्त पाण्याची गरज नाही आहे कारण कांद्याची पात असल्यामुळे कांद्याचंच मीठ टाकल्यानंतर पाणी हे सुटतं। हे 5-7 मिनिटे झाकण ठेवून शिजून घेणार आहे। मी आता झाकण काढते आहे, 1-10 मिनिटे झालेली आहे, तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे। तिच्यावर थोडंसं कोथिंबीर आपण घालूयात आता गरमेची आणि छान चवीसाठी। इथे आपली भाजी बनवून रेडी झालेली आहे। तुम्ही ह्या भाजीसोबत गरम गरम फुलके किंवा चपातीही खाऊ शकता। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।